राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली जनसन्मान यात्रा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली जनसन्मान यात्रेचं धुळे महानगरीत हार्दिक स्वागत. घड्याळ तेच, वेळ नवी. अजितदादा पवार यांच्यासह माननीय प्रफुल्लजी पटेल साहेब, माननीय नामदार सुनीलजी तटकरे साहेब, माननीय नामदार छगनजी भुजबळ साहेब, माननीय नामदार अनिलजी पाटील साहेब या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक माननीय इर्शाद जहागीरदार, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कैलास भाऊ चौधरी, धुळे शहर जिल्हाध्यक्ष, समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, धुळे जिल्हा. पत्रकार अभिजित मोहिते काळाच्या पडद्याआड, मी महाराष्ट्र चॅनलची विशेष श्रद्धांजली अभिजित नाही सकायार. राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा 12 ऑगस्टला धुळ्यात, उपमुख्यमंत्री अजित पवार साधणार महिलांशी संवाद. आमदार फारुख शाह यांचा कोट्यवधी रुपयांचा भूखंड हडपण्याचा डाव, अनूप अग्रवाल यांचा पत्रपरिषदेत आरोप. हवी ती बातमी मिळवण्यासाठी नेहमी खूप धावपळ आणि धडपड करणारा जिज्ञासू पत्रकार वृत्तनिवेदक अभिजित मोहिते यांचं अल्पशा आजाराने वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी दुःखद निधन झालं. धुळे जिल्ह्यातील पत्रकार सृष्टीला यामुळे मोठा धक्का बसलाय. अभिजित मोहिते याने पत्रकारितेचं शिक्षण घेण्यापूर्वीपासूनच पत्रकारिता सुरू केली होती. सुमारे 22 वर्षांपासून अभिजित पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय होता. स्वभावाने अत्यंत शांत, सुस्वभावी, कुणालाही कधीही न दुखावणारा, मितभाषी, प्रेमळ अशा विविध स्वभाव वैशिष्ट्यांमुळे अभिजित त्याच्याशी संबंध आलेल्यांचा खूप चांगला मित्र होता. अभिजित महाविद्यालयीन जीवनापासूनच फुले शाहू आंबेडकरी पुरोगामी विचारधारा आणि चळवळीशी जोडला गेला, त्यामुळे सामाजिक कार्याची त्याची आवड असल्यानं त्याची एक चांगली ओळख तो अल्पावधीतच निर्माण करू शकला. महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजना, विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम, शिबिरे, स्पर्धा यातून अभिजितची जडणघडण झाली. यातूनच त्याच्यातील नेतृत्व क्षमता देखील विकसित झाली. विद्यापीठ पातळीवर अभिजितने अनेक माध्यमातून आपला नावलौकिक वाढविला. अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट नाशिक या संस्थेच्या माध्यमातून धुळ्यात राबविलेल्या अनेक उपक्रमांमध्ये अभिजित त्याचा जीवलग मित्र भास्कर फुलपगारेसह अग्रभागी असायचा. अत्यंत विनम्र स्वभावाने त्याने कित्येक मित्रांच्या मनात आदराचं स्थान मिळवलं होतं. महाविद्यालयीन जीवनानंतर अभिजितने पत्रकारितेत सक्रिय सहभाग सुरू केला. तळागाळातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, समस्या मांडणे, विविध संस्था संघटनांच्या छोट्या मोठ्या उपक्रमांच्या बातम्या बनून त्यांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी अभिजितची नेहमी धडपड धुळे शहर आणि जिल्ह्याने सातत्यानं पाहिली आहे. यातूनच अभिजितमधील पत्रकार घडत गेला. अभिजितने वृत्तनिवेदक म्हणूनही स्थानिक सिटी चॅनलवर चांगली प्रतिमा निर्माण केली. पत्नीच्या नोकरीनिमित्त अभिजित शिरपूर शहरात राहायला गेला, मात्र त्याने आपलं कार्यक्षेत्र धुळे हेच ठेवलं, त्यामुळे तो दररोज धुळे शिरपूर अपडाऊन करायचा. रात्री उशिरा तो शिरपूरला जायचा आणि सकाळी पुन्हा धुळ्यात यायचा. त्याची सततची धावपळ पाहून अनेक जण त्याला दगदग कमी करण्याचा सल्ला देत असत, मात्र अभिजितने कधीच कुणाचं गांभीर्याने ऐकून घेतलं नाही. डायबेटीस आजाराचं प्रमाण जास्त असून देखील अभिजित त्याकडे लक्ष देत नव्हता. 3 वर्षांपासून तर गोळ्या देखील तो घेत नव्हता. वेळेवर शांतपणे जेवण नसे, सतत धावपळ आणि धावपळ, यामुळे शरीर आणि आरोग्य याकडे अभिजितचं पूर्ण दुर्लक्ष झालं. आजार वाढतच गेला, मात्र अभिजितला त्याचं कधीच गांभीर्य वाटलं नाही. अखेर पायाला चप्पल चावण्याचं निमित्त झालं आणि अभिजितला दवाखान्यात दाखल करावं लागलं. मात्र शुगर लेव्हल जास्त असल्यानं पायाच्या जखमेला महाभयंकर गँग्रीन वाढल्यानं अभिजितला मुंबईला हलवावं लागलं.
KEM मध्ये उपचार घेताना तिथे 2 वेळा डायलिसिस करण्यात आलं, मात्र गँग्रीन आटोक्यात न येऊ शकल्यानं अखेर शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2000 रोजी दुपारी अभिजितची प्राणज्योत मालवली. अभिजितचं जाण्याचं वय नव्हतं, परंतु केवळ आरोग्याकडे लक्ष न दिल्यानं तो आज या जगात नाही. मात्र त्याच्या आठवणींच्या रूपाने अभिजित नेहमी आपल्यात असेल. अभिजितला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना एवढंच म्हणावं लागेल, अभी जीत नाही सका यार, अभी जीत नाही सका यार. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून शहरातील महिलांशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी सकाळी 11 वाजता संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम शहरातील जेल रोडवर होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे धुळ्यात सोमवारी येत आहेत. त्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत जहागीरदार बोलत होते. त्यांच्यासमवेत धुळे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी उपस्थित होते. इर्शाद जहागीरदार म्हणाले की जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 8 जुलैपासून राज्याचा दौरा सुरू केला आहे. नाशिकचा दौरा आटोपून ते सोमवारी खान्देशच्या दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी सकाळी 8 वाजता त्यांचं धुळ्यात आगमन होईल. सर्वात अगोदर ते खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवीचं दर्शन घेतील. त्यानंतर दाता सरकार दर्गाला भेट देतील. त्यानंतर जैनाचार्य विजय रत्नसुंदर सुरी शौरजी महाराजांना ते भेटतील. या भेटीनंतर ते मालेगाव रोडवरील पॉवरलूमला भेट देतील. तेथील नेमक्या काय समस्या आहेत, धोरण काय ठरविता येईल या संदर्भात चर्चा करतील. तो संवाद आटोपल्यावर क्युमाइन क्लबसमोरील महिला मेळाव्याला संबोधित करतील. लाडकी बहीण योजनेबाबत महिलांशी संवाद साधतील. मंत्री अजित पवार यांच्यासमवेत सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, अनिल पाटील हे उपस्थित असतील, अशी ही माहिती इर्शाद जहागीरदार यांनी दिली. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध लोकोपयोगी योजना जनहितासाठी घेतलेले निर्णय याची माहिती अजितदादा या सन्मान यात्रेच्या निमित्तानं जनतेला देणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनींशी देखील ते संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी महत्त्वाकांक्षी योजना महायुती सरकारनं जाहीर केली असून त्याची यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे. योजना पुढे चालू राहावी असं वाटत असेल तर येत्या विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी महायुती सरकारलाच प्रचंड बहुमतानं निवडून देणं आवश्यक आहे, असंही जहागीरदार म्हणाले. आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघात 2 ठिकाणी उद्या त्यांचे कार्यक्रम. त्याच्या धुळे शहरातलं कार्यक्रम तर सकाळी शहराध्यक्ष कैलास चौधरी यांच्या घरी सदिच्छा फुले देणार आहे. तिथून एकविरा देवीचे दर्शन घेणार, त्यानंतर दाता सरकारचे दर्शन घेणार दाता सरकार दर्गावर, आणि त्यानंतर आपल्या शहराला आलेले आचार्य रत्नसुंदरजी हे जैन मुनी आहे, फार मोठं नाव आहे, त्यांचे पण दादा आशीर्वाद घ्यायला जाणार आहे. त्यानंतर दादा तिथून मारिया हॉल 100 फुटी रोडवर पॉवरलूम मजदूर आणि मालकांचं एक संवाद साधण्यासाठी जाणार आहे, कारण येणाऱ्या काळात महाराष्ट्रात एक पॉवरलूमची नवीन पॉलिसी येत आहे. तर त्याबद्दल धुळे, मालेगाव, भिवंडी हे असे शहर आहे की जे पॉवरलूममधले मोठे नाव राहिलेले, मोठे शहर राहिलेले, जिथं पॉवरलूम उद्योग मोठ्या प्रमाणात राहिला, त्याबद्दल ते तिथं लोकांशी ऑन ग्राउंड परिस्थिती काय, आजची परिस्थिती काय त्याच्याबद्दल समजून घेणार, आणि त्यानंतर पॉलिसी आणण्यासाठी जी मदत होईल त्या निमित्त त्यांच्याशी वार्तालाप करणार. जसं आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या काळात राज्य सरकारने अनेक लोकोपयोगी योजनांचं घोषित केलं आहे, त्याच्यातली सर्वात लोकप्रिय योजना ही लाडकी बहीण योजना झाली आहे. आणि ती जी आता हप्ते आमच्या भगिनींच्या खात्यांमध्ये यायची सुरुवात झाली आहे. 19 तारखेला रक्षाबंधनाचा त्यौहार आहे आणि त्यानिमित्त असं सरकारचं उद्दिष्ट आहे की सर्वांच्या खात्यांमध्ये तेपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे जातील, हे सरकारचं प्लॅनिंग आहे. तर त्यानिमित्त दादा प्रत्येक ठिकाणी टाउन हॉल मीटिंग घेत आहे आणि ते टाउन हॉल मीटिंगमध्ये महिलांशी लाडकी बहीण योजनेबद्दल ते चर्चा करत आहे. परंतु आपल्याकडं असलेली परिस्थिती आणि एवढा मोठा हॉल न असल्यामुळे आपण हे जेल रोडवर क्युमाइन क्लबला हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ह्या ठिकाणी ते सकाळी 11 वाजता येणार आहे आणि 11 ते 12:30 वाजता ते महिलांबरोबर गुप्तगू करणार आहे की लाडकी बहीण योजनेत आणि काही अडचणी असतील
ते जागेवर त्याचा निपटारा लावण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. एकंदरीत अजितदादांचं हे धाव अर्थसंकल्पी बजेट होतं. एवढ्या मोठ्या टायमिंगला म्हणजे 10 वेळेस कुणी महाराष्ट्रात आजपर्यंत अर्थसंकल्प सादर केलं नाही, ते दादांनी केलं आहे. तर त्यांचा अर्थसंकल्प रे बोल्ड आहे, त्यांना त्याच्यातली स्टडी आहे. आणि ते स्टडीचा फायदा उद्या महाराष्ट्रातील जनतेला कसं व्हायला पाहिजे ते आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे. त्यानिमित्त हे कार्यक्रम जनसन्मान यात्रेचं आयोजन केलं गेलं. आता 15 तारखेपासून ही पश्चिम महाराष्ट्रात यात्रा जाईल, तशीच पूर्ण महाराष्ट्रात ही 31 तारखेपर्यंत यात्रा चालणार आहे. त्याची सुरुवात आपली उत्तर महाराष्ट्रातून झाली आणि खान्देशातली सुरुवात धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून होत आहे. याचा मला पण अभिमान आहे, मला पण खुशी आहे की आपल्या मतदारसंघाची ह्याला चूज केला गेला. आणि निश्चित या ठिकाणी चांगला कार्यक्रम करू अशी मला माझ्या कार्यकर्त्यांकडून अपेक्षा आहे. आणि दादा उद्या येत आहे, सकाळी 8:30 वाजता ते धुळ्यात येतील, 12:30 वाजेपर्यंत धुळ्यात राहतील असं त्यांचं एक टेंटेटिव्ह प्रोग्राम आहे. ऑफिशियल प्रोग्राम अजून 1 तासाभरात आपल्यापाशी येऊन जाईल. आणि एवढं मी सांगतो, माझे शब्द संपवतो. जय हिंद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरात वक्फ बोर्डाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमिनी लाटण्याचा मोठा उद्योग MIM पक्षाचे व धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्याकडून सुरू आहे. जर हे प्रकरण ताबडतोब अधिकाऱ्यांनी थांबवलं नाही तर धुळ्यातील करोडो अब्ज रुपयांच्या जागा सफेदपोश भूमाफिया गिळंकृत करतील, त्यामुळे ताबडतोब कारवाई करावी, अन्यथा हा मोठं आंदोलन छेडू, असा इशारा प्रशासनाला भारतीय जनता पार्टीचे धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेतून दिला. धुळे शहरातील गणपती पॅलेस हॉटेलसमोरील वॉर रूममध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अनुप अग्रवाल बोलत होते. यावेळी अनुप अग्रवाल म्हणाले की वक्फ बोर्ड जागेचा वापर लोककल्याणाच्या उपयोगासाठी केला जातो. असं असताना शहरातील फायनल प्लॉट क्रमांक 57B या जागेतील साधारणतः 9,000 स्क्वेअर फूट जागा वक्फ बोर्डाने आमदार फारुख शाह यांना 30 वर्षांच्या कराराने दिली आहे. सदरील जागेवर हाऊसिंग फोर अर्बन फोर हे आरक्षण कमी करून त्यावर रहिवास करून मिळावा असा प्रस्ताव दिला आहे, मात्र संबंधित प्रस्ताव हा फेटाळण्यात आला आहे. माझ्या माहितीअनुसार वक्फ बोर्डाच्या 1995 अधिनियमानुसार वक्फ बोर्डाच्या मालकीची जागा कोणालाही बक्षीस, विक्री, करार, हस्तांतरण, गहाण ठेवणे इत्यादी करता येत नाही. मग वक्फ बोर्ड जागा नसलेली परंतु वक्फ बोर्ड दावा करत असलेली जागा आमदार महोदयांच्या आईच्या नावाने 30 वर्षांचा करार कसा केला, असा सवालही अनुप अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे. अनुप अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार कुठल्याही जागेचं आरक्षण उठवायचं असेल किंवा त्या जागेचा वापरात बदल करायचे असतील तर संचालक नगररचना विभाग पुणे यांचे अभिप्राय घेऊन त्यांना प्रस्ताव सादर करून ते शासनाला पाठवतात व त्यानंतर त्या जागेचा शासन निर्णय घेत असते. परंतु संचालक नगररचना पुणे यांच्या कुठल्याही अभिप्राय घेतलेला दिसत नाही व त्यांना कुठलेही प्रस्ताव पाठविल्याचं आढळून येत नाही, असं अनुप अग्रवाल म्हणाले. धुळे शहराचे आमदार मागणी करत असलेल्या जागेची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. आमदारकी ही जनतेच्या सेवेसाठी असते, स्वतःचे घर भरून जनतेचे पैसे लाटण्यासाठी नव्हे, असे परखड मत अनुप अग्रवाल यांनी पत्रपरिषदेमध्ये नमूद केले. जर हे प्रकरण ताबडतोब अधिकाऱ्यांनी थांबविला नाही तर सरकारच्या करोडो अब्ज रुपयांच्या जागा सफेदपोश भूमाफिया गिळंकृत करतील. या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करण्यात यावा, अन्यथा मोठं आंदोलन उभं करू व जो जो अधिकारी या दोषी आढळेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करू, असं खुलं आव्हान पत्रकार परिषदेत अनुप अग्रवाल यांनी केलंय. गरिबांसाठी घरकुल योजना असे आरक्षण त्या ठिकाणी टाकण्यात आले. त्याच्यानंतर 5/7/2018 पर्यंत ही जागा मनपाच्याच नावाने होती, परंतु 6/7/2018 ला अचानक महापालिकेला कुठलंच इंटिमेशन न देता, कुठलीच माहिती न देता सदरील फायनल प्लॉट क्रमांक 57A इतर हक्कामध्ये सोल ट्रस्टी नियाज अहमद यार मोहम्मद मोलवी ट्रस्ट चे नाव लावण्यात आले.
ही जी ट्रस्ट आहे सोल ट्रस्टी नियाज अहमद, हा जो नियाज अहमद आहे हा जो मूळ मालक होता हाजी त्यांचा चिरंजीव, आणि ही ट्रस्ट वर्कबोर्ड मध्ये नोंदणीकृत ट्रस्ट आहे म्हणून या जागेवर हक्क हा वर्कबोर्डचा आहे. त्याचीही कागदपत्र आपल्याकडं आहेत, वर्कबोर्डने दिलेलं पत्र त्यांना का तुम्ही आमच्या ट्रस्ट मध्ये नोंदणीकृत आहात म्हणजेच वर्कबोर्ड. इतर हक्कामध्ये महापालिकेला कुठलंच इंटिमेशन न देता 57 अ वर महापालिकेवर च्या उतार्यावर नाव लावण्यात आलं. याच्यानंतर 5/9/2023 रोजी फायनल प्लॉट क्रमांक 57 ब या जागेतील साधारणतः जे आमदार फारुख शाह उपोषणाला बसले होते जे अतिक्रमण काढलं गेलं महापालिकेचे शौचालय पाडण्यात आलं त्या जागेवरील 9.09 गुंठे म्हणजे साधारणतः 9 ते 9.5 हजार स्क्वेअर फूट जागा UDPCR म्हणजेच बिल्डिंग बॉयलॉक्स चा सर्वसमावेशक आरक्षणाच्या प्रस्ताव तरतुदी अनुसार साबिरा बी अनवर हाजी साबिरा बी अनवर हाजी ज्या आमदार फारुख शाह यांच्या आई आहेत त्यांच्या नावाने महानगरपालिकेत प्रस्ताव सादर करण्यात आला 6/10/2023 रोजी साबिरा बी अनवर यांनी जो 5 तारखेला प्रस्ताव सादर केला होता तो प्रस्ताव महापालिकांनी फेटाळला काशी जागा तुम्हाला देता येणार नाही. मनपाला त्यावेळेला अशी काही कानकूज लागली असेल किंवा असं वाटलं असेल का कुठेतरी काहीतरी गोड बंगाल जागांविषयी होत आहे तर मनपाने 9/10/2023 रोजी भूमापन अधिकारी त्यावेळेला गोविंद भाबड म्हणून अधिकारी होते, तारीख काय होती ती 23/2023 आमदार कोण होता फारुख शाह आणि त्यांनी प्रस्ताव कोणत्या जागेचा टाकला 57 ब अ नाही 57 ब जागेसाठी. गोविंद बाबर यांच्यावर दबाव आणून महापालिकाने 9 तारखेला पत्र दिलं का आम्हाला असं वाटतंय का महापालिकेच्या जागा परस्पर कोणीतरी नावावर करायचा प्रयत्न करताय तरी आम्हाला विचारल्याशिवाय किंवा आम्हाला समज दिल्याशिवाय कुठलीच जागा परस्पर हस्तांतर करू नये. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल.